स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे विचार कृतीमध्ये उतरविण्यासाठी आपण मनापासून निश्चय करूया, विचारांना कृतीची जोड देऊया, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी स्वच्छता ही सेवा मोहिमेवेळी केले. यावेळी कोळीवाड्यातील विसर्जन घाटावरील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला, तसेच स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येत आहे. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा मोहीम बुधवारपासून महापालिका कार्यक्षेत्रात 4ही प्रभागात उत्साहात सुरू झाली. त्यानुसार पनवेलमधील कोळीवाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक ज्योती कबाडे, उपायुक्त कैलास गावडे, डॉक्टर वैभव विधाते, हारू भगत यांच्यासह निसर्ग मित्र सामाजिक संस्था, प्रजापिता ब्रह्मकुमारी, ईश्वरी विश्वविद्यालयाचे सदस्य, साईनाथ मित्र मंडळ, कोळीवाडा गोविंदा पथक, कोळीवाडा पंच, पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिल्लई आर्ट कॉमर्स सायन्स महाविद्यालय, KLE महाविद्यालय, CKT महाविद्यालय आणि गुजराती शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेच्या प्रयत्नांमध्ये सामूहिक कृती आणि नागरिकांची शहर स्वच्छतेतील सहभागाची भावना प्रज्वलित करण्यासाठी स्वच्छता ही सेवा मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान दुर्लक्षित कचरा साठणाऱ्या ठिकाणी स्वच्छता लक्ष युनिट्सद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेदरम्यान उपक्रमांद्वारे नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत आहे. पनवेल महापालिकेच्या वतीनं आज संपूर्ण पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये सेवा पंधरवड्याची सुरुवात केलेली आहे. या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस म्हणजे 17 सप्टेंबर आपल्या सर्वांसाठी एक भाग्याचा योग, म्हणजे माननीय पंतप्रधानांचा वाढदिवस म्हणजे विश्वकर्मा जयंती असते आणि म्हणून विश्वकर्माप्रमाणे त्यांनी स्वतः कामातून पूजा करण्याचा संदेश सातत्यानं दिलेला आहे आणि त्यामुळे सातत्यानं आयुष्यभर त्यांनी सेवेचं काम केलं, आपल्या स्वतःच्या कृतीतून इतरांना प्रेरित केलं आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीला आता सेवा सप्ताह, सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. महात्मा गांधीच्या जयंतीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं स्वच्छतेचं अभियान देशभरामध्ये एकाच वेळेला चालू होत आहे. पनवेल महापालिकेनं आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मी या निमित्तानं महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो. महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी अशा पद्धतीच्या घेतलेल्या मोहिमांमध्ये देखील अनेक शाळा, महाविद्यालय, वेगवेगळ्या सेवाभावी संस्था सहभागी झालेल्या आहेत. वेगवेगळे माजी लोकप्रतिनिधी मुल्लासाहेब किंवा अन्य सर्व सहकारी याच्यामध्ये स्वतः सहभागी होतात, आपापल्या सूचना देतात. याचबरोबरीनं अन्य अनेक संस्था याच्यामध्ये सातत्यानं सहभागी होतात आणि आपलं शहर सुंदर करण्यासाठी पुढाकार घेतात. मला आनंद आहे की पनवेल महापालिकेला अशा पद्धतीच्या पुढाकारामुळे, सेवेच्या आणि सौंदर्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे महापालिकेला पुरस्कारही मिळालेले आहे आणि यात सातत्य राखण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेला आपणा सगळ्यांनी साथ सोबत करण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही एक शपथ घेतली की आम्ही स्वतः कचरा करणार नाही, आमच्या परिवारजनांना इतरांना कचरा करू देणार नाही. वर्षामधून 100 तास आम्ही या सेवेच्या कामासाठी, स्वच्छतेच्या कामासाठी देऊ आणि हे जर सर्व देशवासियांनी केलं तर नक्कीच आपला देश, त्या देशाचा चेहरा मोरा बदलायला लागलाय, तो पूर्णपणानं बदलल्याशिवाय राहणार नाही. आज या पद्धतीनं काम करत असताना आम्ही कोळीवाड्यापासून सुरुवात केलेली आहे.
अनेक विद्यार्थी सहभागी होतात, महापालिकेचे अधिकारी सहभागी होतात. तिकडे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जो कचरा निर्माण झालेला आहे हा कचरा हा आपल्या अवतीभोवती दिसतोय. गणपतीच्या निमित्तानं आपण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्व भावना गणरायाच्या चरणी आपण अर्पित करतो, त्याचं स्वागतही करतो, मानानं त्याला निरोपही देतो. तो मानानं निरोप देताना किंवा स्वागताच्या दरम्यान अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पताका लावल्या जातात. हल्लीच्या काळामध्ये तोफांनी पताका उडवण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे ही तोफांनी उडवण्याची पताका उडवण्याची प्रथा याचं काय रूपांतर होतं आज थोडा काळ स्वच्छता करताना आमच्याही लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच मी व्यक्तीशा सर्व अशा पद्धतीच्या उत्साही मंडळींना विनंती करेन की तोफांनी आपण याच्या पताका उडवून या ठिकाणी उत्सव साजरा करता. काही काळासाठी ते दृश्य विलोभनीय असतं, इंस्टाग्रामला खूप चांगलं दिसतं, पण प्रत्यक्षामध्ये जे स्वच्छता करणारे कर्मचारी आहेत त्यांचा कामाचा भार आपण सगळे म्हणून वाढवत असतो. म्हणून मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, आमच्या सहकाऱ्यांना विनंती करेन की त्यांनी याच्या पुढे किमान अशा पद्धतीच्या पताका उडवू नयेत, उडवल्या तर तो कचरा स्वतः साफ करण्याची काळजी घ्यावी असं मला सांगावंसं वाटतं. महापालिकेवरती किंवा शासकीय व्यवस्थेवरती हा भार टाकू नये. मी व्यक्तिशः जर आपल्याला आवाहन करतोय तर याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पनवेल तालुक्यामध्ये आपल्याला आश्वासित करतो की अशा पद्धतीनं या ज्या तोफांमधून फटाके उडवले जातात हे आम्ही याच्या पुढे करणार नाही. आणि याच बरोबरीनं इतरांनाही कल्ल्यापासून परावृत्त करू. अगदी कोणी केलं तर त्याला तो कचरा त्यांनीच साफ केला पाहिजे अशा पद्धतीचा दंडही आम्ही घालू. सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं आम्ही शपथबद्ध होतोय, आपणही शपथबद्ध व्हा अशा पद्धतीची.